आता शासकीय वन उद्यान चिखलदारा या परिसरात आल्यानंतर हा सुंदर असा पार्किंगच्याच तिथे वाघाचा स्टॅच्यू दिसतो आणि त्या ठिकाणी ही आपल्याला माहितीचा फलक लागलेला दिसतो। तर हा जो फलक आहे हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे इथे लावण्यात आलेला आहे आणि त्यांनी पर्यटन स्थळाबाबत या ठिकाणी संक्षिप्त माहिती दिलेली दिसते। जसं की अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा हे थंड हवेचे ठिकाण असून चिखलदारा ही वननगरी सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत 8 किलोमीटर लांब व 1 किलोमीटर रुंद पठारावर वसलेली अशी आहे। चिखलदारा ही वननगरी खालील प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे। याची समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ती उंची 1101 मीटर तर सरासरी वार्षिक पर्जन्यमान जे आहे ते 1600 मिलीमीटर एवढं आहे। या ठिकाणचे जे पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत। ॲक्च्युली इथे बरेच पॉईंट्स आहेत पण हे काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे कव्हर केलेले आहे। जसं की आपण भीमकुंड पॉईंट आत्ता बघितला, देवी पॉईंट बघितला, त्यानंतर आपण आता शासकीय उद्यानाला आलो आहे, मोजरी पॉईंट आपण बघितला, त्यानंतर आपण गाविडगड किल्ला बघितला, आता आपण जाणार आहो व्याघ्र प्रकल्प म्युझियम पंचबल पॉईंटला। तर सगळ्यात पहिले आपण जाऊया शासकीय वन उद्यान आणि त्यानंतर उरलेले जे 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करूया। तर ऑलमोस्ट मी असं सांगेल की वन डे बेस्ट टूर आहे जर अमरावतीपासून तुम्ही येणार असाल, इट इज द बेस्ट टूर, प्लीज नक्की या। त्याच्या समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा आणखी फलक मिळतो, जिथे बघा सर्किट हाऊस सरळ आहे, म्हणजे आपण कुठे उभे आहे, शासकीय वन उद्यानच्या चौकात, मेन जो चौक आहे चिखलदाराचा, सीमाटो उजव्या साईडला आहे, पंचबोल पॉईंट सुद्धा उजव्या साईडला आहे, गोराघाट पॉईंटला तुम्हाला इकडे जावं लागेल आणि सर्किट हाऊस सरळ आहे। तर चला आपण आता शासकीय वन उद्यानाला सगळ्यात पहिले भेट देऊया। तर शासकीय वन उद्यान या ठिकाणी असं सगळ्यात पहिले तिकीट घर आपल्याला दिसेल। तिकीट घरामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते की प्रति व्यक्ती 20 रुपये एवढी तिकीट आहे आणि तिकीट जे आहे 7 वर्षांवरील जेही मुलं असेल त्यांच्यासाठी पूर्ण तिकीट पडेल। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हे मुख्य गेट आहे शासकीय वन उद्यानाचं। आता इथून आपण आतमध्ये एंट्री घेऊया, आपण या पद्धतीने तिकीट काढली आहे, आता आपण आतमध्ये एंट्री घेऊया। सो खूप सुंदर असं बॉटनिकल गार्डन किंवा वन उद्यान आहे हे। आपण एक एक करून आता आतमध्ये आलो आहे। या ठिकाणची जर तुम्ही झाडं बघितली तर हे फार उंच आणि फार जवळपास 100 ते 150 वर्ष जुने असे या ठिकाणचे उंच उंच झाडं दिसून येतात। तर चला आतमध्ये। तर मित्रांनो, या शासकीय वन उद्यानामध्ये आल्यानंतरच जसं आपण एंट्री घेतो ही एक सुंदर कल्पना मला आवडली जी शासनाने या ठिकाणी राबवली आहे, ते म्हणजे बोलणारी झाडं। बोलणारी झाडं म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी की एक ॲप तयार केला आहे। जसं आपण हा सगळ्यात पहिले QR कोड स्कॅन करायचा आपल्या मोबाईलमध्ये, आपण QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण जेव्हाही या उद्यानामध्ये फिरणार आहे, उद्यानामध्ये प्रत्येक जे दुर्मिळ आणि प्राचीन असे झाडं असतील त्यावर त्यांनी एक QR कोड लावलेला आहे। त्या ॲप थ्रू आपण QR कोड स्कॅन करायचा आहे आणि आपल्याला त्या झाडाबद्दल संपूर्ण माहिती तिथे मिळेल। तर सुंदर कल्पना आहे, आपण ते ॲप डाउनलोड करू आणि माहिती बघूया प्रत्येक झाडाची या वन उद्यानामध्ये असलेल्या। तर शासकीय उद्यानमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वन उद्यानाची या ठिकाणी माहिती दर्शक असा नकाशा दिलेला आहे, ज्या ठिकाणी सूची केलेली आहे आणि या प्रकारे हे शासकीय वन उद्यान आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार, मुलांसाठी रेल्वेसुद्धा आहे, त्यानंतर जलतरण टँक, त्याच्यानंतर स्त्रियां व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, विहीर, झोके, उपाहारगृह असे सगळी या ठिकाणी सूची त्यांनी दिलेली आहे। चला तर आपण आता एक एक करून बघूया। उद्यानातून समोर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुंदर असं ट्री हाऊस दिसून येईल, खूप सुंदर आहे। आतमध्ये ॲक्च्युली वर जायला एंट्री नाही आहे पण आपण ते बघू शकतो। उद्यानात ज्या प्रकारे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की सूचीवर विहीर असं लिहिलं होतं, आतमध्ये आल्यानंतर आम्हाला ही जुनी विहीर निदर्शनास पडली आणि त्या ठिकाणी अशी त्यावर माहितीसुद्धा लिहिली आहे की हे कधी कन्स्ट्रक्टेड आहे, अंडर कोणाच्या गायडन्स आहे, त्यावर आपण फोकस करूया। आणि हे 1936 मध्ये कन्स्ट्रक्टेड आहे,
बघू शकतो आपण। इकडे आतमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर अत्यंत जुनी अशी विहीर आहे। या ठिकाणी जर तुम्ही वर बघितलं तर ही मोठी अशी खिराडी सुद्धा आहे, जुनीच लाकडाची खिराडी आहे ती। बोलणारे झाड ही जी एक संकल्पना आपण मुख्य द्वारावर पाहिली उद्यानाच्या, तर प्रत्येक झाडावर या पद्धतीने QR कोड स्कॅनिंगसाठी एक स्कॅनर लागलेले आहे आणि त्या स्कॅनिंगसाठी आपल्याला QR कोड आहे, हे आपल्याला स्कॅन करायचे आहे ॲप थ्रू आणि आपल्याला या झाडाची माहिती मिळेल। जसं हे प्रुनस डोमेस्टिका आलूबुखारचं हे झाड आहे, तर याची संपूर्ण माहिती आपल्याला ॲप थ्रू मिळेल। आता आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळू शकते। तर मित्रांनो, जसं या वन उद्यानामध्ये हा सुंदर रेल्वे ट्रॅक सुद्धा आहे, ज्यावरून रेल्वे जाते आणि तुम्हाला संपूर्ण सफर या उद्यानाची घडवून आणते। सुंदर अशी या ठिकाणी एक उडानपूल टाईप तयार केलेले आहे, छान आहे। आता आपण समोर जाऊया। जसं की आपण या ठिकाणी बघू शकतो, या वन उद्यानामध्ये ओपन एअर थिएटर सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 50 ते 60 लोक बसतील एवढी व्यवस्था सुद्धा केलेली दिसते। चला समोर अजून काय आहे बघूया। तर शासकीय वन उद्यानामध्ये आल्यानंतर असंही विक्री केंद्र पण दिसलं, याचं नाव आहे बांबू वैराट गिफ्ट शॉपी, म्हणजे बांबूपासून बनवलेल्या वस्तू आहेत काही त्या सगळ्या ठेवलेल्या। आणि वैराट म्हणजे जे इथे वैराट गाव आहे तिथेच हे बनवल्या जातात का? ओके, तर हे इथे सनसेट पॉईंट आहे वाटतं ना, तिथे सूर्यास्त छान होतो असं म्हणतात। तर वैराट जे गाव आहे तिथूनच ह्या बांबूपासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी विक्रीसाठी आणल्या जातात आणि हे एक त्या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे। आपण इथे बघू शकतो काय काय आहे ताई या ठिकाणी बांबूपासून बनवलेलं। अच्छा, हे किचन सुद्धा आहेत लाकडाचे, त्याच्यानंतर हे फुलदाणीसाठी आपण ते हां वर लॅम्प आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी अशा फ्रेम्स दिसतात काही सोबत। इथे जर पाहिलं हे पेन स्टँड वगैरे आहे जे बांबूपासून बनवलं आहे। त्याच्यानंतर हे सगळे या ठिकाणी अशा वस्तू आपल्याला दिसतात की ज्या निसर्गातूनच निर्माण झालेल्या आहे, ज्या कुठेही निसर्गाला धोका करत नाही किंवा प्रदूषण निर्माण करत नाही। त्या पद्धतीने हे तेल आहे कशाचं आहे ताई? अच्छा, तिकडचं तेल आहे। आणि या गोळ्या काय? चिखलदारा ग्रीन कॉफी, म्हणजे अच्छा हे म्हणजे होममेड, म्हणजे इथलं मेड आहे। अच्छा, हे चिखलदारा ग्रीन कॉफी म्हणून आहे, हे वजन कमी करण्यासाठी यूज होतं। मला गरज नाही याची, पण ज्यांना असेल त्यांच्यासाठी मी हे दाखवत आहे। तर हे ते इथून घेऊन जाऊ शकता। त्याच्यानंतर कॉफी पावडर, चिखलदारा कॉफी पावडर आहे ही, हे म्हणजे कॉफीसाठी। अच्छा, ही पण इथे मेड आहे, कॉफी पावडर आहे, तर हीसुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता। सॉरी, आणि आणखी अच्छा हे शहद, हे सगळं इथे बनवलं म्हणजे ओरिजिनल आहे हे सगळं। पहा, हे ओरिजिनल मध म्हणजे शहद पण आहे हे। नक्कीच जर तुम्ही शासकीय वनोद्यानाला भेट दिली तर या ठिकाणी नक्की या आणि या दुकानातून तुम्ही नक्कीच खरेदी करा।
तर जसं हा आणि आम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो, या ठिकाणी लहान मुलांना खेळायला भरपूर सारी खेळणी आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी ग्रीन जिमसुद्धा दिसते. असे जे ग्रीन जिम ओपन जिम असतात, ज्याला आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, तर याचे बरेच असे इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी लावलेले दिसतात आपल्याला, जे आपण यूज करू शकतो. त्यानंतर आपण या ठिकाणी अशी जाळी दिसू शकतो. थोडं ॲडव्हेंचर जर करायचं असेल, थोडं स्पोर्टिंग नेचर असेल तुमचं, तर तुम्ही नक्कीच हे सुद्धा ट्राय करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शासकीय वन उद्यान बघितलं. खूप सुंदर आहे. ज्याही वेळेला तुम्ही याल, अगदी मुख्य जो भाग आहे चिखलदारातल्या, तिथेच असल्यामुळे हे अगदी दर्शनीय आहे आणि फेमस आहे. आणि नक्की या ठिकाणी या. आता आपण पुढचे पॉईंट्स कव्हर करणार आहोत. जे राहिले आहेत 2-3 पॉईंट्स, ते बघूया आणि त्याच्यानंतर आपले चिखलदारा सफर पूर्ण होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला जे अनोखा देश, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, अतुल्य भारतातल्या अतुल्य गोष्टी जाणून घ्यायला. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही इकडे जर हा मॅप बघितला तर चिखलदारा येथील मुख्य चौकातून प्रत्येक पॉईंटकडे जाण्याचा मार्ग दाखविला. इथून जसं आपण इथे बघतो सरकारी बगीचा, म्हणजे आपण सध्या इथे उभो आहे आणि इथे उभे असताना जे सगळे पॉईंट्स आहे ते सगळे पॉईंट्स इथे त्यांनी ब्लू पॉईंट आहे ना, ब्लू पॉईंटने सगळे पॉईंट्स दर्शविले या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि जे स्टार आहे, येल्लो कलरचा स्टार आहे, येल्लो कलरचा स्टार म्हणजे थांबण्याची जागा आहे.